सहकार्य केले, त्यांचे सन्मान घ्या, मान्यवरांचे सन्मान घ्या. तर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी गुणलेखकाची भूमिका पार पाडली असे तुषारभाई यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. किंड्रेवाडी या टीमचेच आहेत आणि आदरणीय नाना, मी आपणास विनंती करेन की नाना उपस्थे तुषार याचा सन्मान या ठिकाणी सन्मान केला जाईल, ज्याच्या माध्यमातून तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी ड्रॉ केला जाईल. फटाफट घे. सन्मान केला जातोय तुषार यांचा. तर चरण इलेवन हा संघ ठरलाय तृतीय पारितोषिकाचा मानकरी. त्यानंतर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तर साहिल यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये होते रुपेशजी सावंत, सूर्यकांतजी आडाव आणि पंकजजी आमरे. त्या पंचांना देखील आम्ही विनंती करतोय की आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी विनंती करेन. तर सर्वप्रथम या ठिकाणी रुपेशजी सावंत सर आपण या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. ज्ञानदेवजी चोरगे, मी आपणास विनंती करतोय ज्ञानदेवजी चोरगे की आपल्या शुभस्थे पंच रुपेशजी सावंत यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर सूर्यकांतजी आडाव सर आपण देखील यायचं आणि पंकज जांभरे आपण देखील या. तर शंकर दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जाईल पंचांच्या, ज्यांच्या माध्यमातून दोन दिवस आपल्याला अतिशय चांगल्या दर्जाची पंचांची भूमिका पाहायला मिळाली. त्यानंतर सूर्यकांतजी आडाव सर आणि पंकजजी आमरे आणि नितीनजी त्यानंतर क्रिक लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहिली. साहिल यांचा सन्मान देखील केला जाईल नितीन भाऊंच्या शुभ हस्ते. त्यानंतर डीजे मास्टर निलेश, डीजे मास्टर निलेश, डीजे मास्टर निलेश, डीजे मास्टर निलेश यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर आज दिवसभर ज्यांचं समालोचन तुम्ही ऐकलं ते गणेश जी शिंदे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर सन्मान केला जाईल डीजे मास्टर निलेश यांचा आणि तर गणेश जी शिंदे सरांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. लहुकंक साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल गणेशजी शिंदे सरांचा.
त्यानंतर नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतामध्ये कमी वयामध्ये ज्याने एक चांगली उंची गाठली समालोचनाच्या क्षेत्रामध्ये आणि गत वर्षीपासून नावा रूपाला आलेला एक युवा समालोचक अर्थातच सानपाडा गावातील गोड आवाज सुनील जी लांबोर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। तर मी अनिकेत दादा देशमुख यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सुनील लांबोर यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। अत्यंत कमी लोकसंख्येचं गाव दिवाळे गाव आणि त्या गावातून मात्र राहुल शिरसाट प्रिन्स या नावानं मात्र छाप सोडले। कमी वयामध्ये गोव्या येथे संगम प्रीमियर लीग ही स्पर्धा ज्यानं पार पडली आणि तदनंतर मात्र रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी अशा मात्र मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्याच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात असा मात्र राहुल दादा शिरसाट प्रिन्स यांचा देखील अनिकेत दादा यांच्या शुभा हस्ते यथोचित मान आणि सन्मान केला जाईल। नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामांकित समालोचक ज्याच्या आवाजानं ज्याने मात्र अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली असा मात्र व्हॉइस ऑफ नवी मुंबई राहुल शिरसाट अर्थातच प्रिन्स याचा देखील इथून मात्र मायेची उपदारशाला आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान आणि सन्मान केला जातोय। त्यानंतर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली 32 संघांचा समावेश होता आणि त्या 32 संघांमधून असा एकमेव गोलंदाज ज्याने शिवरत्न चषक 2022 ही पहिल्या पर्वातली स्पर्धा अक्षरशः गाजवली। तर मी शिवरत्न चषक 2022 पहिल्या पर्वामधील उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय। अक्षयजी सोंडुलकर आणि संदीपजी जाधव आपणास आम्ही आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार हा दिला जाईल। अक्षय दादा सोंडुलकर आपण देखील या। तर नाव आहे एनी गेस। तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी गोलंदाजी करत असताना 7 विकेट संपादन केले आणि एक मेडन षटक टाकलं संदीप दादा पाटील बबलू दादा ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज। खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर एक अभिमानाची बाब म्हणजे 32 शिरा या स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत संदीप दादा पाटील। तर अक्षय दादा सोंडुलकर आणि संदीपजी जाधव यांचा यांचे शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल। उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट संदीप दादा पाटील अर्थात सुमामा सर्वांचा लाडका बबलू दादा आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये 32 संघांचा सहभाग होता आणि त्या 32 संघांमधून आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर आपल्या टीमला वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये ठेवणारा खेळाडू ज्या खेळाडूने षटकार चौकारांची आतिषबाजी केली आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार या ठिकाणी देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय ज्ञानदेवजी चोरगे आणि आदरणीय पंकजदादा जाधव आपणास आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल उत्कृष्ट फलंदाज। तर नाव आहे या स्पर्धेमध्ये दीपक दादा जाधव आपण देखील या। या स्पर्धेमध्ये एकूण धावा कंप्लीट केल्यात 70 आणि नाव आहे अमित दादा पाटील। तर अमित दादा पाटील आपण देखील या। एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे काल आपल्या अनोख्या शैलीच्या बॅटिंगने संपूर्ण प्रेक्षकांची मन जिंकणारा खेळाडू अमित दादा पाटील या स्पर्धेमध्ये 70 धावा त्याने कंप्लीट केल्यात।
त्यानंतर शिवरत्न चषक 2022 आणि पहिल्या पर्वामध्ये या स्पर्धेचा राजा, या स्पर्धेमध्ये 32 संघांमधून असा एकमेव खेळाडू ज्याने चांगली बॅटिंग केली, ज्याने चांगली बॉलिंग केली, ज्याने चांगली फिल्डिंग केली, मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय सुनीलजी किंड्रे साहेब, आदरणीय नितीनजी हिनुकले साहेब, आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल मॅन ऑफ द सिरीज। या स्पर्धेमध्ये त्या खेळाडूने खेळत असताना 6 विकेट संपादन केले, एकूण धावसंख्या कंप्लीट केली 91। नाव आहे अमर माने, या स्पर्धेचा राजा। एकदा जोरदार टाच झाला पाहिजे या खेळाडूसाठी। आजचा दिवस अक्षरशः या खेळाडूने गाजवला आणि विजेता टीमचा कॅप्टन सुद्धा आहे आणि या स्पर्धेचा राजा देखील ठरतोय। त्यानंतर या स्पर्धेमध्ये 32 संघांमधून ज्या संघाने शेवटच्या क्षणापर्यंत एक चांगली झुंज दिली, परंतु कुठेतरी प्रयत्न कमी पडले आणि शिवरत्न चषक 2022 चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरतोय। मी आदरणीय राकेशजी सुतार, जे कायुंद्रे गावचे सरपंच आहेत किंद्रेवाडी गावचे, त्यांना आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचा चतुर्थ पारितोषिक हे दिलं जाईल। तर टीम कायुंद्रे आपण यायचं आहे, कॅप्टन टीम, कॅप्टन व संपूर्ण टीम आपण लवकरात लवकर या। आणि यावेळेस एकदा जोरदार टाच झाला पाहिजे कायुंद्रे टीमसाठी। त्यानंतर या स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिकाचा विजेता ठरला आहे, तर मी हे पारितोषिक देण्यासाठी आमंत्रित करतोय। गेले 2 वर्ष मी अनेक स्पर्धांमध्ये पाहिलंय की ज्या ज्या वेळेस 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा भरवल्या जातात त्यावेळेस भरपूर मोठं योगदान असतं। ते तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय कार्यसम्राट जनसेवक शंकरदादा मोहिते साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरलाय चरण 11 चरण टीम कॅप्टन अँड टीम आपण लवकरात लवकर या। तर शंकरदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक। त्यानंतर 32 संघांमधून जो संघ मेगा फायनलमध्ये दाखल झाला परंतु कुठेतरी थोडेसे प्रयत्न कमी राहिले, तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो या स्पर्धेचा उपविजेता संघ आदरणीय सदाशिवजी नावडे साहेब की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल। हा संघ ठरलाय या स्पर्धेचा उपविजेता, टीम कॅप्टन नेताजी आणि संपूर्ण टीम आपण यायचं आहे हे पारितोषिक घेण्यासाठी।
त्यानंतर आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय श्री शिवरत्न स्पोर्ट्स किंडरेवाडी आयोजित ২০২২ पहिल्या पर्वातली स्पर्धा जिंकली। तर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय की आदरणीय अनिकेत दादा देशमुख साहेब यांच्या शुभस्ते या स्पर्धेचा विजेता ठरलाय मानेवाडी संघ आणि अमर दादा माने या शेवटच्या मॅचचा हिरो। तर सर्वप्रथम अमर दादा माने आपण व्यासपीठावर या स्पर्धेसाठी ज्या ज्या घटकांनी आम्हाला मदत केली ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं ज्या ज्या घटकांनी चांगली मदत केली जे संघ सहभागी झाले त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आणि शिवरत्न चषक 2022 ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं आम्ही जाहीर करतोय। पुढच्या वर्षी पुन्हा एकदा नव्या अंदाजामध्ये हा जल्लोष आणि हाच उत्साह आपल्याला पाहायला मिळेल।